लक्ष्मी ते लॅक्मे पर्यंतचा प्रवास। नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। लॅक्मे प्रॉडक्ट्स आपली चांगली क्वालिटी व त्याच्या प्रभावामुळे तसेच पॉकेट फ्रेंडली किमतीमुळे प्रसिद्ध आहे। म्हणूनच लॅक्मे भारतातील सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या प्रॉडक्ट्स मधील एक आहे। 1950 पर्यंत मध्यम वर्गीय स्त्रिया घरी स्वतःसाठी ब्युटी प्रॉडक्ट्स बनवायच्या आणि त्यातच काम चालवायच्या। उच्च वर्गीय स्त्रिया विदेशातून ब्युटी प्रॉडक्ट्स ऑर्डर करत असे। भारताचा पैसा भारतातच राहावा म्हणून व सर्वसामान्य स्त्रियांना परवडणारे सौंदर्य प्रसाधनांचे उत्पादन करण्याची कल्पना साल 1950 तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना सुचली। त्यांनी ती कल्पना जे आर टाटा यांच्याकडे मांडली। टाटांना ही कल्पना आवडली आणि अशा प्रकारे 1952 मध्ये लॅक्मे कंपनी सुरू झाली। पण त्यावेळेला लॅक्मेचे नाव लॅक्मे नसून लक्ष्मी असे होते। टाटांच्या प्रगल्भशाली विचारांमुळे लक्ष्मी ब्रँड केवळ 5 वर्षात उच्च स्तरावर जाऊन पोहोचला। 1966 मध्ये हिंदुस्तान लिव्हरने लक्ष्मी ही कंपनी टाटांकडून विकत घेतली। टाटांना विश्वास होता की हिंदुस्तान लिव्हर या कंपनीला खूप मोठ्या स्तरावर घेऊन जाऊ शकते। तेव्हापासून लक्ष्मीचे नाव लॅक्मे झाले। लॅक्मे हा फ्रेंच शब्द असून याचा मराठी अर्थ लक्ष्मी असाच आहे। लॅक्मे ब्युटी प्रॉडक्ट्सला खूप पसंती मिळतच होती। पण पुढे त्यांनी तरुणांना सुंदरतेबाबत अजून जास्त माहिती देण्यासाठी लॅक्मे फॅशन कोर्सची सुरुवात केली। त्याचबरोबर त्यांनी संपूर्ण देशात लॅक्मे ब्युटी पार्लर सुरू केले, ज्यामुळे तरुणांना फॅशनच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सर्टिफिकेट कोर्स करायची संधी मिळेल। त्याचबरोबर गरजू मुलींसाठी स्कॉलरशिप प्रोग्राम आणि स्टार्टअप्स सुरू करण्यासाठीही मदत करायला सुरुवात केली। तसेच लॅक्मे फॅशन वीक, लॅक्मे शोजमुळे देखील या ब्रँडला भरपूर प्रसिद्धी मिळाली। आज हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे भारतात 110 पार्लर असून जगातील विविध देशांमध्ये जवळजवळ 100 जास्त पार्लर्स आहेत। विदेशातही लॅक्मेला भरपूर डिमांड आहे। लॅक्मे आज 1900 करोडच्या सफलतापूर्ण व्यवसाय करणारी भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात प्रभावशाली कंपनी बनली आहे। अशाच नवनवीन आणि रंजक माहितीसाठी आत्ताच ठाणे लाईव्हला फॉलो करा। धन्यवाद।